केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते लक्ष्मीनगर भागातील महिलांना रक्षाबंधनाचे औचित्य साधत प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजनेचं मोफत वाटप करण्यात आलं. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, आमदार दिलीप कांबळे आणि नगरसेविका स्मिता वस्ते आदी उपस्थित होते. लक्ष्मीनगर भागातील महिलांना प्रधानमंत्री विमा सुरक्षेचा लाभ मिळावा यासाठी नगरसेविका स्मिता वस्ते यांच्याकडून प्रभागातील महिलांना विम्याचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते. यावेळी प्रभागातील महिलांनी जावडेकरांना राख्या बांधल्या. त्या बदल्यात जावडेकरांनी महिलांना विमा सुरक्षेचं वाटप केलं. या कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कोणी प्रेसमध्ये काम करताय, कोणी घरकाम करताय, कोणी बालवाडीमध्ये काम करताय, कोणी आणखी काही काम करताय. आपल्या देशातल्या महिलांनीच खऱ्या अर्थाने समर्थपणाने घरं चालवली, मुलांना चांगले संस्कार दिले आणि त्यांच्या आजही मला त्यातल्या दोन जणी एवढंच सांगितल्या की आमच्या मुलाला रोजगार नाहीये, जरा तेवढं भाऊना सांगितलंय ते बघा. कारण मुलाची चिंता करणं तो लहान असल्यापासून मोठा झाला तरी त्याचं नीट मार्गी लागेपर्यंत हाच आईचा स्वभाव असतो. अशा मातांचा आपल्याकडे कार्यक्रम आहे की रक्षाबंधन ते राखी बांधतात. आता पूर्वी आपली काय पद्धत होती, राखी बांधली की 5,000 रुपयाचं पाकिट घ्यायचं एवढं असायचं. आता बदलला जमाना. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची मगाशी आपण मन की बात ऐकलं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की केवढी एक जबरदस्त क्रांती झाली. क्रांती अशी झाली की प्रधानमंत्र्यांनी गरिबांना जी सुरक्षा नव्हती ती सुरक्षा मिळवून दिली हे लक्षात घ्या. सामाजिक सुरक्षा काही नव्हती. कुणाच्या घरात अपघात झाला, घर उघड्यावर पडायचं. एक नवी योजना आणली, सुरक्षा योजना. रोज महिन्याला 1 रुपया फक्त बाजूला काढायचा, महिन्याला 1 रुपया काही नाही. 1 रुपया जर काढला तर तुम्हाला 12 रुपये वर्षाचं हप्ता भरायचा दरवर्षी. खुदा न खास्ता आपली दररोज जाताना आपण देवाला प्रार्थना करतो, अल्लाह ताला प्रार्थना करतो, जो कोणी धर्म पाळणार असेल त्याला प्रार्थना करतो की बाबा रे चांगला दिवस जाऊ दे. पण कधीतरी चुकून कुठल्याही प्रकारचा विचित्र अपघात घडू शकतो, घर कुटुंब पडतं. ते पडता कामा नये, कारण अशी किती असतात, 10-20 लाख कुटुंब दरवर्षी अशा स्वरूपाने आपत्ती भोगतात. तर ही कुणावर आली येऊ नये, पण आली तर त्याला काहीतरी आधार पाहिजे. त्यामुळे केवळ महिन्याला 1 रुपया देऊन ही सुरक्षा योजना दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी. कारण नरेंद्र मोदी हे गरिबीतून वर आलेले पंतप्रधान आहेत, चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेले पंतप्रधान नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काँग्रेसनी गरिबांना सवयीच वेगळ्या लावल्या होत्या. त्यांचं तत्वज्ञान होतं गरीब गरीबच राहायला पाहिजे, गरीब असुरक्षित राहायला पाहिजे, गरीब अशिक्षित राहायला पाहिजे. म्हणजे तो जर शिकला नाही, त्याची परिस्थिती सुधारली नाही, त्याला सुरक्षा मिळाली नाही, तर तो आपल्याला बांधील राहील, वेट बिगारासारखं काँग्रेसला मत देईल. ही काँग्रेसची नीती होती. मी राहुल गांधींना विचारतो, तुम्ही रोज गरिबांच्यासाठी काहीतरी उगीच बोलता, पण 50 वर्ष सत्तेत असताना गरिबांसाठी अशी सुरक्षा योजना का आणली नाही, याचा आता जबाब दिला पाहिजे तुम्ही जनतेपुढे. हा खरा मुद्दा आहे. तर वस्ती विभागातल्या ना स्वतःच्या आरोग्याची काळजी पाहिजे तशी घेत नाहीत महिला, आणि हे एक निमित्त हे औचित्य साधून प्रभागातील भगिनींचं आपण काहीतरी देणं लागतो. कारण ज्यावेळेस निवडणुका असतात त्यावेळेस आपण प्रचाराच्या माध्यमातून जेव्हा जातो लोकांपर्यंत तेव्हा आपण त्यांना त्यांच्या योजना त्यांच्यासाठी काहीतरी करू असं आम्ही सांगत असतो. मग ही अंशतः त्यांच्यासाठी काहीतरी प्रेमाची भेट म्हणून आम्ही रक्षाबंधनाचं निमित्त साधून आपल्या मंत्रींना जावडेकरांना आणि आमदार माधुरीताई आणि दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आयोजन केलेलं आहे.